युवा तरंग 2023 ज्याची तुम्ही सर्वजण वाट पाहत होता, त्याचं उद्घाटन आज इथे संपन्न होत असताना व्यासपीठावर उपस्थित राजेशजी आगळे, आमचे मित्र बाळासाहेबजी बांडखिले, सुरेशराव घुले, धनंजय घुले, डी के वळसे, कॉलेजचे प्राचार्य कानडे सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि तुम्ही सर्व समोर उपस्थित असलेले विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही जे आता कॉलेजच्या जीवनामध्ये जे शैक्षणिक आणि इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये जे भाग घेता किंवा शिकता, त्याचा जो आनंद आहे तो तुम्हाला आज कळणार नाही, कारण की व्यासपीठावर बसलेले सुरेशराव असतील, डी के वळसे असतील किंवा आम्ही सर्वजण आहोत, म्हणजे मला वाटतं कानडे सरांपासून सर्वजण, हे जे दिवस आहेत हे कदाचित कानडे सर इथं प्राचार्य म्हणून असतील, परंतु तुम्ही जे समोर बसलेले विद्यार्थी आहात आणि त्या विद्यार्थी दशेतल्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी आयुष्यभर तुमच्या कामाला येतात, आणि त्या आठवणी ह्या आगळ्या वेगळ्या आठवणी असतात, त्याचं प्रत्यंतर आमच्या सारख्यांना आयुष्यामध्ये येत असतं. आज गेल्या 2 वर्षामध्ये ज्यावेळेस मागील 2020 आणि 2021 साली कोरोनाच्या महामारीमध्ये आपण सगळं सापडलो होतो, त्यावेळी तुम्ही सर्वजण घरी होते, आमचे सर्व शिक्षक ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला शिकवत होते, एक आगळं वेगळं शिक्षण घेण्याचा त्यावेळेस ऑनलाईन पद्धतीची एक आगळी वेगळी शिक्षण प्रणाली विकसित झाली. आणि असं जसं डिकेंनी आता सांगितलं, त्यावेळी 2020 साली ज्यावेळेस मार्च महिन्यामध्ये कोरोनाची महामारी सुरू झाली, त्यावेळेस कुणाला असं त्याचं एवढं मोठं, म्हणजे 2020 साली असं कुणाला वाटलं नव्हतं मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यामध्ये की ही एवढी मोठी महामारी असेल, परंतु जसे जसे दिवस जायला लागले त्याच्यानंतर संपूर्ण जग थांबलं, जगातली पूर्ण मुवमेंट थांबली, तुमचं शिक्षण थांबलं, तुमचं सर्वजण थांबलं, परंतु तरी सुद्धा आपल्या या नवीन प्रणालीमुळे तुम्हाला शिक्षण घेण्याची एक संधी तयार झालेली आहे. आणि आता भविष्यकाळामध्ये या अण्णासाहेब आवटे कॉलेजच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही, हे ग्रामीण भागातलं कॉलेज आहे परंतु आज असं काही वाटत नाही, या मंचरमध्ये जर पाहायला गेलं तर पुण्याच्या नंतर शैक्षणिक संकुल किंवा शैक्षणाचं माहेरघर कुठलं असेल तर पुण्याच्या पुण्यनगरीमध्ये जसं म्हटलं जातं तसं मंचर हे तयार झालेलं आहे. आणि सर्व इंग्लिश रयत शिक्षण संस्थेचा माझ्यासारखा माणूस विद्यार्थी आहे याचा मला अभिमान आहे, तुम्हाला सुद्धा तो असला पाहिजे. आणि त्या माध्यमातून आज इथे वेगवेगळ्या प्रकारचे जे मराठी मीडियमचे शिक्षण असेल, इंग्रजी माध्यमाच्या बऱ्याचशा शाळा, खासगी शाळा चालू झालेल्या आहेत, रयत शिक्षण संस्थेच्या चालू झालेल्या आहेत, कॉलेज चालू झालेलं आहे, याच्या माध्यमातून संस्कार घडवण्याचं काम हे सर्व शिक्षक मंडळी करत असतात. आणि तुमच्या आईवडिलांची अपेक्षा तुमच्याकडून फार वेगळी आहे, प्रत्येकजण शाळेमध्ये कॉलेजमध्ये येत असताना तुमचे आईवडील तुमच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असतात की माझा मुलगा माझी मुलगी काहीतरी तिने वेगळं अचीवमेंट करावं अशी आपल्या आईवडिलांची इच्छा असते. आणि मग तो तुम्ही कुठे आर्ट्सला आहे, तुम्ही कुठे कॉमर्सला आहे, कुठे सायन्सला आहे हे फार महत्वाचं नाहीये, परंतु तुमच्या आतमध्ये जे
लपलेले गुण आहेत। आज हे जे काही तुम्ही स्टॉल तयार केलेले आहेत किंवा याच्यामध्ये जे काही तुम्ही भाग घेतलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मुलांनी मुलींनी एक आगळे वेगळे स्टॉल तयार केलेले आहेत आणि याच्यातून तुमच्या आतमधले जे लपलेले जे गुण आहेत हे दाखवण्याचं काम तुम्ही याच्या माध्यमातून केलेलं आहे। कदाचित हे सरांनी सांगितलं म्हणून केलं असेल परंतु याचा फायदा कधी कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नोकरीमध्ये मिळेल काही व्यापार करणार असेल तर व्यापारामध्ये मिळेल परंतु या संधी छोट्या छोट्या संधी असतात आयुष्यामध्ये मिळालेल्या या संधीचं नेहमी संधीचं सोनं करायचं असतं आणि या कॉलेजच्या जीवनामध्ये शिक्षणाबरोबर या संधीचं तुम्ही सोनं करावं अशा पद्धतीची एक तुम्हाला विनंती करतो। आणि उद्या याच मंडपामध्ये एक आगळा वेगळा माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब हे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतानाच मालपाने ज्यांची तुम्हाला ओळख नसेल संगमनेरला कुठलं त्यांचं ते ध्रुव अकॅडमी संजय मालपाने यांची ध्रुव अकॅडमी आहे आणि त्यांचा बिझनेस सुद्धा मोठा आहे। ते नामदार वळसे पाटील साहेबांनी त्यांना विनंती केली अतिशय सुंदर विचार देणारा माणूस आहे। तर उद्या माझी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमात जसं आनंद घेणार आहोत तसा त्या लेक्चरचा सुद्धा तुम्ही आनंद घ्यावा अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने करतो आणि थांबतो। धन्यवाद। धन्यवाद सर।